नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। रात्रीचे 9 वाजलेत आणि माऊली मी आत्ता आलोय ज्ञानेश्वर माऊलींचं समाधी मंदिर श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी। आणि जे इंद्रायणी नदीचा घाट आहे त्या घाटावर मी आत्ता उभा आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची। माऊली अगदी लहानपणापासून पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातला हा अभंग भक्तिगीत आपण ऐकत आलेलो आहोत आणि माझं सौभाग्य समजतो की त्या इंद्रायणीच्या काठी मी आत्ता उभा आहे। आणि ही आळंदी पूर्ण भारतात पूर्ण विश्वात ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीसाठी किंवा त्यांनी जे आपल्या जगाला ज्ञान दिलं किंवा सर्वांसाठी पसायदान मागितलं त्या आळंदीतल्या इंद्रायणीच्या काठी मी उभा आहे। माऊलीच्या समाधी मंदिराच्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने आपण पाहू शकता। माऊली आपण पाहू शकता रात्री 9:30 ची वेळ आहे आणि माऊलींचं समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी त्यांच्यावर श्रद्धा असलेले महाराष्ट्रातून आलेले जे भक्त आहेत या ठिकाणी रांगेमध्ये आपल्याला दिसत आहेत। ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी 1228 मध्ये येथे जिवंत समाधी घेतली। 1570 मध्ये हे सुंदर मंदिर बांधण्यात आले। अजान वृक्ष, या वृक्षाची छाया देऊळवाड्यात शतकानुशतके पडली आहे। याची मुळी समाधीस्थानात माऊलींच्या कंठास लागली आणि एकनाथ महाराजांना दृष्टांत होऊन त्यांनी ती दूर केली असे सांगितले जाते। भाविक येथे अखंड पारायणे करतात। ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला त्यामुळे या आळंदी गावाला देवाची आळंदी म्हणतात। कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखीन 2 गावे हवेली तालुक्यात आहेत। देवाची आळंदी हे तीर्थक्षेत्र पुण्यापासून 25 किलोमीटरवर आहे। पूर्वी सिद्धेश्वराची आळंदी म्हणून या गावाची ओळख होती। सिद्धेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर या ठिकाणी आहे, हे माऊलींचे कुलदैवत आहे। सुवर्ण पिंपळ वृक्ष देऊळवाड्यात फार पुरातन काळापासून उभा आहे। माऊलींच्या आईचे भाग्य या वृक्षामुळे उदयास आले आणि जगाला 4 सोन्यासारखी मुले मिळाली। माऊली रात्री 10 वाजता ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतलं, खूप आनंद वाटला। त्याचप्रमाणे मंदिराच्या बाजूस असलेलं सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर, त्यानंतर मुक्ताबाईचं मंदिर, माझ्या पाठीमागे असलेला सोन्याचा पिंपळ आणि अजान वृक्ष। अगदी गर्दी नसल्यामुळं काही मिनिटात माझं दर्शन झालं